संत मुक्ताबाईंची पालखी जालन्यात दाखल झाली. शिवशाही गाडीतून मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. आज या पालखीचं जालन्यात आगमन झालंय. दरवर्षी या दिंडीत 3 ते 4 हजार वारकरी सहभागी होतात. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पालख्यांसाठी निर्बंध घालून दिल्यानं यावर्षी शिवशाही गाडीतून आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. यावर्षी मोजकेच वारकरी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून आज ही दिंडी जालन्यात पोहोचल्यानंतर भाविकांनी मुक्ताबाईच्या पालखीचं दर्शन घेतलं. आमच्या एसटीला हा बहुमान मिळाला की मुक्ताईची पालखी आम्हाला पंढरपूरला बसनी न्यायची होती. त्या निमित्त आम्हाला सर्वांना गर्व आहे आणि आम्हाला ती सेवा घडते संतांची वारकऱ्यांची. किती गाड्या आहेत तुमच्याबरोबर? आमच्या दोन गाड्या आहेत, दोन वाहक आणि 3 चालक आहेत. सर्व सुसज्ज व्यवस्था आहे आमच्याकडे. कुठल्या प्रकारची समस्या वारकऱ्यांना जाणून नाही याची मी काळजी घेणार आहे. यातला सर्वात महत्त्वाचा क्षण आहे कारण आम्ही मुक्ताईच्या पावन भूमीत राहतो, पण आमच्या हातून ही पालखी झाली हा आमच्यासाठी खूप गर्वाचा विषय आहे. महाराज आपल्या या सांगायचं तात्पर्य असं की महामारीच्या काळामध्ये तसं पाहिलं तर वारकऱ्यांची फार इच्छा होती की पायी जावं म्हणून, परंतु शासनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येक महाराष्ट्रातून 10 जे संस्थान आहे त्या 10 संस्थानापैकी एक आदिशक्ती मुक्ताबाईचं संस्थान आहे मुक्ताईनगरचं. त्यांना 40 वारकऱ्यांना मुक्ताईनगर ते पंढरपूर याची जाण्याची परवानगी दिलेली आहे. त्याच्यामध्ये शासनाने आपल्याला हे दिलेल्या गाड्या, 2 बसेस शिवशाही, त्याच्यानंतर एक आपली स्क्वॉड आहे पोलिसांचा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्य रुग्णवाहिका. आणि व्यवस्थितपणे आम्ही जाऊ आणि परत वापस मुक्ताईनगरला येण्याचा आमचा मनोदय आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.